रोहरी नगरपालिकेच्या वाढीव पाणी योजनेचं श्रेय फक्त आमचंच आहे. आमची मागणी मान्य करत मुख्यमंत्री साहेबांनी मंजुरीचं पत्र दिलंय. तनपुरेंनी उगाच जनतेची दिशाभूल करून आव आणू नये असं म्हणत आमदार शिवाजी कर्डिले यांनी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यावर चौफेर फटकेबाजी करत टीका केली आहे. वाढीव पाणी योजना मंजूर झाल्याबद्दल राहुरी शहरात खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. तसेच महिला बचत गटांचे कर्जवाटप कार्यक्रम देखील यावेळी झाला. यावेळी ते बोलत होते. संताप आला, एकदा कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची सत्ता माझ्या हातामध्ये देऊन पहा आणि मग जर परिवर्तन झालं नाही तर मग पहा. आता त्यांनी जवळजवळ सगळी 100% आशा सगळी सोडलेली आहे माहिती म्हणून सांगतो. अहो इथं आता परिस्थिती अशी झाली, कालचा मेळावा पाहिला गडी कालपासून येणार झालाय. कोणी आलं का त्याला दंडाटून त्याला धमकी. आता मला माझं नाव लांडगा पाडाय म्हणून मी असं वाटतं का आपला हात जोडून राह गडी यायचा इथं घ्यायचा कपडे पाडून कडलेली मारलं म्हणून सांगतो सगळे का वाटत राहतात. म्हणून मी म्हणलं का ही गोष्ट नको बा आपला हातून कशाला करायची गोष्ट. हे म्हणले साहेब ते टेजरू येणार आहे. टेजवर आला तर म्हणलं त्याला हात जोडू बा त्याला पाय पडू त्याला बसून ठेवू आणि तुझं काय मनोगत व्यक्त करायचं तू परत आमच्या जागेवर सहभागी. नाही तर म्हणलं असं मला पाहिलं माग म्हणले काय तर त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकी वेळाला म्हणले बाईलाच काहीतरी म्हणले सगळी राहुरी शहरच बंद करण्याचं काम केले. मलाही सकाळपासून अशी काळजी होती म्हणलं गडीत तिकडूनच कपडे फाडून आहेत आणि कर्डिले मला कपडे फाडलेत आणि मला दादागिरी माझं लावतं कारण नसतानी लांडगा पाडून ठेवले आणि लांडगा पाडवायला सुद्धा हेच कारणी होते. आता एक एक पिल्लं तुम्हाला सांगतो का बाहेर काढायचं काम सुरू केले. जनतेतून यांना निवडून यायची ताकद यायची नाही मग कोणीतरी काढायचे. कर्डिले गुन्हेगार आहे याला तिकीट देऊच नका. अरे कर्डिलेने कोणाला दोन वोटाची चापट तरी मारली का कोणाला तू जायला म्हणण्याचं काम केलंय का. अरे तुमची हुकुमशाही फक्त कर्डिलेने बंद करायचं काम केलंय नाही तर तुम्हाला सांगतो का त्या ठिकाणी कर्डिलेने कधीची गोष्ट करण्याचं काम कधी केलं नाही. आणि जर कर्डिलेने दादागिरीने हुकुमशाही केली असते तर माझ्याजवळ नाही साखर कारखाना माझ्याजवळ नाही शिक्षण संस्था 25-25 वर्ष आमदार राहणं काही इतकी गोष्ट सोपी नाही. मी रक्ताचा सकाळी 7 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत पाणी करण्याचं काम करतो. आमच्या राहुरी शहराचा जर विकास करायचा असेल तर नगरपालिकेच्या एनओसीचा अधिकार कुठल्या प्रकारचे तुम्ही ठेवू नका. हे डायरेक्ट राज्य सरकारला आधार देणे अधिकार देण्याचं काम करा. अहो तुम्ही थोडस मनमोठं ठेवायचं काम करा ना जरा. अरे मी एवढा माणूस त्या ठिकाणी आहे तुम्ही माझा फायदा घ्या विकास करा राज्याच्या केंद्राच्या पैसे आणण्यासाठी मदत मागा. मी सुद्धा मागच्या 2009-14 सरकारच्या विरोधामध्ये होतो मग मी काय म्हणलो नाही का मुख्यमंत्र्याकडे जायचं कसं एमएसईबीच्या मंत्र्याकडे जायचं कसं इरिगेशनच्या मंत्र्याकडे जायचं कसं. मला डोकं टेकून लोकांच्या जनतेने मला पदं दिलं सत्ता दिली. मी तुम्हाला सांगतो का त्यांच्याकडे विनंती करून हात जोडून मागच्या 2009-14 राहुरी तालुक्याचा विकासाचा प्रयत्न काम करण्याचा प्रयत्न मी केला. कारण मी आता आमदार आहे आणि तुम्हाला पद दिलं ज्या जनतेने सत्ता दिली त्या जनतेच्या कामासाठी विकासासाठी कोणाच्याही दारात जायची वेळ जर आली असती तरी जाण्याचं ही कर्तव्य काम आपण समजण्याचं कारण केलं पाहिजे समजण्याचं काम होतं. अहो तुम्ही आपल्याला सांगता का त्यांचा निधी नको त्यांचा पैसा नको. अरे पैसा काय मी माझ्या घरातून देत नाही. आमदार निधी हे फक्त सरकारचं नाव आहे परंतु हा निधी जनतेचाच पैसा आहे आणि जनतेच्याच विकासासाठी तुम्हाला सांगतो का हा पैसा देण्याचं काम 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करतो. आमची गोकुळ कॉलनीतली जर भगीदार न्यावा झाला उरी पाथरी मतदारसंघामध्ये आजही मी तुम्हाला गेली म्हणले आम्ही मामाला भेटून मामाकडे मुख्यमंत्र्याला घेऊन गेलो. आता मामाला भेटले मामाला मुख्यमंत्र्याकडे नेलं का नाही नेलं हे आम्हाला माहिती आहे. शेवटी मुख्यमंत्री त्या मतदारसंघाचा आमदार कोण आहे याला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट त्या ठिकाणी होत नाही. आणि मग आपण त्याचा फलक घेतला त्याचा पाठपुरावा केला म्हणून आज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर होण्याचं काम झालंय. मी किती बोर्ड लावून बसले आणि किती जाहिरात करीत बसले आणि किती ह्या सभेला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर आता जनतेने त्या ठिकाणी सांगतो का ही सगळ्या गोष्टी हातात घेण्याचं काम केलं. तुम्हाला सांगतो का 10 वर्षामध्ये राहुरी मतदारसंघाची आता आपल्याला माहिती आहे. तुमच्या सगळ्याच्या कृपेने सगळ्याच्या आशीर्वादाने सत्ता घेण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलं त्याचं मी सोनच करण्याचं काम केलंय. आज मुख्यमंत्री सडक योजनेतून 100 कोटी आणलेत. सरच्या रस्त्यासाठी 100 कोटी आणलेत.
जलयुक्त शिवारासाठी 70 कोटी आले. जे घरकुलाची योजना ग्रामीण भागातली असतील त्या घरकुलच्या योजनेसाठी 50 कोटी रुपये खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आमचा मागास वर्ग कधी सांगण्याचं काम करीत नाही. याचं कारण मी आपल्याला सांगतो का, ज्यावेळेला मुख्यमंत्र्याला भेटलो आणि मग तुमच्या सरसेवाकडे गेलो आणि त्यांना भेटलो, विचारलं का आमच्या गावरी शहराच्या पाणी पुरवठ्याची योजनेची त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडे पाठवली का, कुठं गेली, त्यावेळेला तुम्हाला सांगतो का मला त्याने सांगितलं का करडिले साहेब ही फाईल इथं पेंडिंग पडली. म्हणलं मग आता याला मंजुरी मिळायला अडचण काय, ते म्हणले करडिले साहेब आपल्याला माहिती का ही एमजी कडून योजना करताना पहिला मुळा धरणावरून ज्या वेळेला आपल्याला पाणी उचलायचं त्यावेळेला इरिगेशनची जर एनओसी असल्याशिवाय योजना पुढे कुठल्या प्रकारचा प्रस्ताव पाठवता येत नाही. इरिगेशनच्या सचिवाकडे गेलो, गिरीश महाजन साहेबांकडे गेलो, त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं का साहेब आता आपल्याला माहितीये का इरिगेशन तर पिण्याच्या पाण्यासाठी माहिती होतं. करडिले साहेब रावरी शहरात आल्यानंतर मला जनतेच्या दारात प्रश्न विचारतील, जनतेच्या दारात त्या ठिकाणी मला उभा करतील. मी आता तुमचं पत्र घेऊन आलो ही गोष्ट त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्षाच्या राजकारणामध्ये ही कुठली गोष्ट त्या ठिकाणी कधी झाली नाही. ही गोष्ट ह्या राज्याच्या सरकारने खरं वास्तविक पाहता केलंय. देशात सरकार 100% आलंय, परंतु उद्या राज्यामध्ये मी जात होतो त्या वेळेला तुम्हाला सांगतो का पाठपुरावा करून ती फाईल त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पुटअप करण्याचं काम करतो. त्याच्यामुळे आता तुम्हाला सांगतो का फाईल पुटअप झाली आणि सचिवाकडे गेली, आता यांना थोडी माहिती मिळाली असेल का, आता मुख्यमंत्री 13 तारखेला आपल्याला मंजुरीचं पत्र देण्याचं काम करणार आहे. मग आता करायचं काय, आपल्याला जी गोष्ट आपल्याला 15-20-25 वर्ष शक्य झाली नाही ते आमदार करडिलेने केली जर कदाचित त्याला श्रेय जातं का काय. आणि मग त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जामखेडचे जशी रामचंद्रने योजना मंजूर करून घेतली तसं पत्र देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावा. अरे म्हणा मी आता एवढा हुशार माणूस आहे, आता तुम्हाला सांगतो का नगरनिवासाच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी आमदार होतो. त्यावेळेला आमचे गडाख साहेब असेच करायचे का कुठंतरी 2 आपल्या कारखान्याचे माणसं कामाला लावायचे आणि मग कोणती मतदारसंघामध्ये कामाची योजना मंजूर होती त्याची माहिती काढायची आणि मग माहिती काढल्यानंतर तुम्हाला सांगतो का ते पेपरला द्यायचे का हे गडाख साहेबाच्या प्रयत्नांनी त्याच्या पाठपुरावणी योजना मंजूर होण्याचं काम झालं. यावेळी व्यासपीठावर राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, रावसाहेब चाचा तनपुरे, डॉ धनंजय मेहत्रे, शिवाजी सागर, विक्रम तांबे, डॉ भळगट, अक्षय तनपुरे, सुभाष गायकवाड, विक्रम भुजाळी, सुभाष वराळे, योगेश देशमुख, शहाजी ठाकूर, राजश्री तनपुरे, ज्योती पोपळघट, बचतगट समन्वयक सुनंदा दहातोंडे, नमिता शेटे, सुवर्णा खैरे, संगीता जाधव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, एसएन मीडिया, राहुरी.